विद्यार्थी मित्रांनो आपण शंकू सा सर्वे हे चॅप्टर पाहत आहोत आणि या शंकू साखळीनं आपल्याला आता कुठली मोजणी करायची हे आपण बघणार आहोत तर ही मोजणी किंवा शंकू साखळीनं मोजणी कशासाठी करतात ते प्रथम बघूया तर जे शेत आहेत आपले किंवा फील्ड्स आहेत त्याचे जे बाउंड्रीज आहेत धुरे ते पक्के करण्यासाठी शंकू साखळीचा उपयोग केला जातो खेड्यापाड्यावरती आजही या पद्धतीनं शेताची मोजणी करतात तसेच एखाद्या शेतामध्ये भाग पाडायचे असतील म्हणजे जर भावाभावाच्या वाटण्या होत असतील तर त्या केसमध्ये जर त्याचे क्षेत्रफळ वाटून द्यायचं असेल तर यानंसुद्धा या सुद्धा ते करून दिल्या जातात तर त्यानंतर कुठलेही प्लॉट जे पाडले जातात शेतामध्ये तर ते जे प्लॉट आहेत ते पाडण्यासाठी किंवा ते आखणी करण्यासाठी सुद्धा या शंकू साखळीचा किंवा क्रॉस्टॉफ सर्वेचा उपयोग केला जातो आणि आजही ही, ही शंकू साखळी किंवा क्रॉस्टॉफ सर्वेच्या सहाय्यानंच प्लॉट आखणी केल्या जाते म्हणजे एक दोन एकराचं जर क्षेत्रफळ असेल तर त्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट आणि रस्ते टाकायचे असतील तर शंकू साखळीच्या मोजणीनं ते रस्ते आणि प्लॉटची आखणी केल्या जाते तर असला सर्वे करण्यासाठी आपल्याला कुठलं कुठलं साहित्य लागतं ते आपण बघूया तर वीस मीटर किंवा तीस मीटरच्या साखळ्या दोन साखळ्या नसतील तर एक साखळी एक टेप आणि आता आजकाल टेपची उपलब्धता भरपूर आहे साखळी वापरायला कठीण आहे त्यामुळं बहुतेक लोक आता ते जे क्षेत्रफळ आहे मोजायचं ते क्लीन करतात आणि त्याच्यावरती टेपच वापरतात तर ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्यानंतर रेंजिंग रॉड ज्याला आपण निशान किंवा झेंडे म्हणतो तर हे आवश्यकतेनुसार घेतले पाहिजे जेवढं तुमचं क्षेत्रफळ मोजायचं आहे जितके कॉर्नर किंवा जितके तुमचे स्थानकं तिथं निवडल्या जातील त्यानुसार हे निशान किंवा झेंडे आपल्याला असणं गरजेचं आहे प्रत्यक्ष मोजणी क्षेत्रात जर तुम्हाला हे निशान किंवा झेंडे उपलब्ध नसतील मोजणीदाराजवळ तर कुठंही कुठलाही लग्न कार्यालयाचा जो मंडप असतो त्या मंडपावाल्याजवळ जे उभे खंबे असतात ते सुद्धा तुम्ही याच्यासाठी झेंडे लावण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात त्यानंतर जो ऑपसेट आहे किंवा टप्पा आहे किंवा काटकोन करण्यासाठी जे उपकरणं आहेत ते उपकरणं वापरावे लागतात जर तुमच्याजवळ असतील तर तर ते क्रॉसटप आप किंवा ऑप्टिकल स्क्वेअर हा वापरावा लागतो त्यानंतर आहे ओळंबा ओळंबा याच्यासाठी वापरतात जर तुमचं काही ठिकाणी जर टेकडी असेल आणि जर त्या ठिकाणी जर तुम्हाला आडवा अंतर पाहिजे असेल तर अशा ठिकाणी ओळंबा असणं गरजेचं आहे नसला तर तुम्ही दगड वापरून ते काम करू शकता त्यानंतर आज खुंट्या किंवा बांध तर खुंट्या हे जे स्थानकं आहेत त्या स्थानकावर ठोकण्यासाठी पक्क्या करण्यासाठी खुंट्या असतात तर चेन लाईनवरती चेन संपल्यानंतर किंवा अंतराचे मार्किंग करण्यासाठी हे बाण वापरले जातात हे आपण आधीच आपण शिकलेलो आहोत तर इतर साहित्य लागतं नोंदवही आणि पेन्सिल तर इतक्या बाबी असल्या की तुम्हाला शंकूसाखळी सर्वे किंवा मोजणी आपल्याला करता येते तर आता आपण बघूया शंकूसाखळी मोजणीमध्ये ह्या अशा दोन प्रकारच्या मोजणी किंवा दोन प्रकारे आपल्याला मोजणी करता येते किंवा तशा कंडिशन मोजणी क्षेत्रावरती आपल्याला बघायला मिळतात तर त्याचे जे दोन प्रकार आहेत ते बघा काय पडतात तर एक स्थानके जोडणारी रेषा स्थानके जोडणारी रेषा हीच पाया रेषा असते म्हणजे बघा हे इथे जर बघितलं आपण पहिलं हे क्षेत्रफळ तर त्या केसमध्ये या नकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा तुमचं स्थानक आहे ए त्यानंतर हे बी e, हे सी हे डी ई एफ जी आणि एच आता आपण या स्थानकाची पाहणी केल्यानंतर याच्यातलं ए आणि ई e, हे जोडून लंबीच्या लंबी रेषा बघितली त्याला जोडलं आपण आणि तिला पाया रेषा असं म्हटलं तर अशा प्रकारचं एक प्रकार पडतो की या पद्धतीनं तुमची मोजणी पूर्ण होऊ शकते ठीक आहे म्हणून याला म्हणतात स्थानके जोडणारी रेषा हीच पाया रेषा असते म्हणून इथे काय झालं ए आणि ई हे ते स्थानकच आहेत बाउंड्रीवरचे आणि त्यांना जोडलेली रेषा आहे आणि तिला आपण पायारेषा म्हटलेला आहे तर दुसरा प्रकार पडतो पाया रेषा स्थानके जोडत नाही केव्हा केव्हा काय होतं बघा आता ही के वा, के वा जी दुसरी फिगर आहे या फिगरमध्ये रेषा स्थानके जोडत नाही असा एक प्रकार पडतो आपण जर म्हटलं इथे की मी हे स्थानक जोडतो तर हे टप्पे लांब होतात मी जर म्हटलं हे स्थानक जोडतो तर हे टप्पे लांब होतात मी जर म्हटलं हे स्थानक जोडतो तरीसुद्धा हे इकडचे टप्पे लाँग होतात म्हणजे त्याचा अर्धा भाग कुठल्याही यानी होत नाही अशा वेळेला काय केलं जातं जे काही तुमचं हे आहे क्षेत्रफळ त्या क्षेत्रफळाच्या बरोबर मध्य भागातून जाणारी रेषा की जेणेकरून तुमच्या त्या रेषेवरती घेण्यात येणारी टप्प्याची लांबी कमी होईल अशी रेषा आपण आखतो आणि मग बघा इथे काय केलेलं आहे म्हणून हा पी आणि हा पी आणि हा इकडे आहे क्यू ही अशी रेषा टाकली की या क्षेत्रफळाला डिव्हिजन करेल ती बरोबर मधातून जाईल आणि त्यामुळं काय होईल की हे जे काही टप्पे इथे घेतलेले आहेत हे कमी होतील त्याची लांबी कमी होईल तर असं जेव्हा जेव्हा हे केलं जाईल तेव्हा तेव्हा बघा हा जो एक नंबरचा जो हे आहे हा ट्रँगल या ट्रँगलचं क्षेत्रफळ आपल्याला नको आहे ते आपल्याला काढावं लागतं आणि हा जो पाच नंबरचा जो ट्रँगल आहे या ट्रँगलचं सुद्धा क्षेत्रफळ आपल्याला नको आहे हे सुद्धा आपल्याला काढावं लागतं आणि म्हणून हे अशी जेव्हा पद्धत येते तेव्हा आपल्याला गणितामध्ये असं सांगण्यात येतं की साखळी रेषा अमक्या अमक्या चैनवर बाउंड्री ओलांडते म्हणजे ही इथे जी बाउंड्री ओलांडली गेलेली आहे ह्या अशा दोन वेळाला कंडिशन दिल्या जातात म्हणजे ईचा बाहेर असतो आपल्या शेताच्या हे जे ए बी सी डी ई एफ जी एच जीपर्यंत जे जी आहे हे तुमचं शेताची बाउंड्री आहे तर ह्या बाउंड्रीच्या बाहेरपर्यंत आपल्याला मोजत जावं लागतं आणि मग याचे टप्पे घेऊन आपल्याला ही अशी आकृती काढता येते तर आता आपण ही जी मोजणी आहे ती कशी करतात ते बघूया तर शंकोच हाकळीने मोजणी कशी करतात ते स्पष्टपणे पर करा असं आपल्याला विचारण्यात येते तर प्रथम काय करायचं आहे आपण जसे मोजणी क्षेत्रावरती जाऊया तर तेव्हा पहिले आपण काय करूया त्या मोजणी क्षेत्राची पाहणी करूया आणि मोजणी सहा सहाने क्षेत्राची पाहणी केली की त्याचं एक रफ चित्र डायग्रॅम आपण काढून घेऊया आणि ते एकदा डायग्रॅम काढून घेतली की त्याच्यावरती कुठले कुठले स्थानक येणार त्याच्यावरती आपण ती लिहून घेणार आणि मग कुठली पायारेषा आपण त्याच्यात तयार करणार ते आपल्याला आधी कळणार मग ते झालं की तुम्ही काय करायचं आहे त्याच्यातले कुठले तरी दोन स्थानकं निवडायचे की जेणेकरून त्याचे भाग दोन होतील तर इथे काय केलं आपण प्रथम या क्षेत्राची पाहणी केली असं आपण समजूया नंतर काय केलं की दोन स्थानके निवडून पायारेषा घ्या यामुळे टप्प्यांची लांबी सारखी होईल तर इथे मी काय केलं हा ए आणि डी याला मी पायारेषा घेतलेला आहे अशी पायारेषा घेतल्यामुळे इकडचा टप्पा आणि इकडचे जे टप्पे आहेत ते घेणं सोयीचं होणार त्याच्या लांबी लांब्या कमी झालेल्या आहेत हे दोन दुसरी क्रिया आता पायारेषा जी आहे ती पायारेषा मोजायचं काम सुरू होतंय तर पायारेषा ही साधारणतः दोनदा मोजली पाहिजे जर ती पायारेषा दोनदा मोजली तर तुमची मोजणी जी आहे ती अर्धी अधिक बरोबर येते कारण हे जे काही फ्रेमवर्क तयार होतं आहे सांगाडा तयार होतोय त्रिकोणाचा किंवा समलंब चौकोणाचा हा त्या पायारेषेवरती तयार होत असतो म्हणून ती आपण दोनदा मोजून घेतली पाहिजे तिच्यावरचं जे ऑफसेट्स आहेत ते आपण नंतर बघूयात तर पुढे काय आहे चौथा मुद्दा आहे की त्याच्यावरती ऑफसेट घ्यायचे आहे त्या पायारेषेवरती तर ते ऑफसेट घेण्यासाठी कुठलं तरी तुम्ही उपकरण वापरलं पाहिजे तर त्यासाठी तुमच्याजवळ क्रॉसटॉप किंवा ऑप्टिकल स्क्वेअर असतो या चॅप्टरमध्ये आपण ते शिकलेच आहोत आणि जर टप्पे खूप लहान असतील तर मग ऑफसेट रॉडसुद्धा केव्हा केव्हा वापरल्या जातो त्यानंतर पाचवा टप्पा आहे सर्व टप्पे पाया रेषा व सरहद्दीवर स्थानके जोडणाऱ्या रेषा मोजून घ्याव्यात याचा अर्थ तुम्हाला समजला का हे जे काही सर्व टप्पे आहेत म्हणजे इथे मी म्हटलं हा टप्पा क्रमांक एक हा मोजून घ्यावा हा टप्पा क्रमांक दोन हा मोजून घ्यावा हा टप्पा क्रमांक तीन हा मोजून घ्यावा या चेनेजवरचं अंतर मोजून घ्यावं आणि हे जे स्थानकं जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत म्हणजे हे ए बी अंतर आहे इकडून बी सी अंतर आहे इकडून हे सी डी अंतर आहे हे ई डी अंतर आहे आणि ई ए अंतर आहे हे सुद्धा अंतर इथे मोजून घेतलं पाहिजे सरहद्दीवरील स्थानके जोडणाऱ्या रेषा मोजून घ्याव्यात बाउंड्रीवरच्या लांब्या तुम्हीसुद्धा मोजून घेतल्या पाहिजे ह्या बाउंड्रीवरच्या रेषा मोजल्यामुळं काय होणार विद्यार्थी मित्रांनो तुमचे जी नकाशा ऑफिसमध्ये आल्यानंतर जो नकाशा तयार होईल तो आपल्याला तपासून बघता येईल त्याचा आपल्याला ताळा करता येईल हा त्याचा पुढचा हे आहे आता जो नकाशा तयार करणारा ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर ते करण्यासाठी आपण योग्य ती स्केल घेऊन नकाशा तयार करावा ही पुढची स्टेप आहे आणि एकदा का तुमचं हे असल्या प्रकारचा नकाशा तयार झाला की त्याला ते जे फिगर किंवा चित्र तयार होतात त्रिकोण समलंब चौकोन त्यांना नंबर्स द्यावे आणि त्या नंबरसाठी त्या फिगरसाठी त्या आकृतीसाठी कोणतं त्रिकोणाचं सूत्र वापरायचं की समलंब चौकोनाचं सूत्र वापरायचं ते वापरून तुम्ही त्याचा एरिया काढायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्वेचं काम सुरू करता येतं किंवा असं करता येतं ही झाली त्याची प्रोसिजर आता आपल्याला त्याची टप्पे घेण्याची कार्यपद्धत बघायची आहे ती इथे आपण एकदा डिटेलमध्ये बघूया की इच्यावरती आपण टप्पे कसे घेऊयात ते आणि मग याचं सूत्र कसे वापरायचे ते पुढील याच्यामध्ये आपण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला टप्पे घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याजवळ आता आहे शंकू किंवा क्रॉश हे उपकरण तुमच्या हातामध्ये आहे क्रॉश आपण बघितला उघडा क्रॉसटॉप वापरा फ्रेंच क्रॉसटॉप वापरा कुठलाही असू द्यात परंतु तुम्हाला आता या क्रॉसटॉपच्या सहाय्याने हे करायचं e, आहे आपण इथे उघड्या क्रास्टॉपनं हे कसं मोजणी करणार ते बघू जेव्हा जेव्हा मी क्रॉस्टॉप म्हणेल तेव्हा तेव्हा तुमच्या हातामध्ये उघडा क्रास्टॉप किंवा ओपन क्रॉसटॉप आहे असं गृहित धरून आपण हे सुरू करूया तर आपल्याजवळती आपण आधी बघितलं की हे ए बी सी डी ई हे ठिकाणं आपण निवडून झालेले आहेत त्या ठिकाणावरती निशाणं किंवा झेंडे लावून झालेले आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे की ए डी ही रेषा तुम्ही पायारेषा घेतलेली आहे त्यामुळे या एडी रेषेवरती रेंजिंग करत करत चेनिंग करायचं आहे म्हणजे एडी रेषेचं रेंजिंग करायचं आणि रेंजिंगसोबत त्याचं चेनिंग करायचं म्हणजे मोजमाप घ्यायचं आहे त्या पाया रेषेचं आणि आता पाया रेषेवरती जात असतानाच पाया रेषेवरती म्हणजे या डीवरती जात असतानाच तुम्हाला बघा या या रेषेचं अंतर मोजण्यासाठी तुम्हाला रेंजिंग करायचं आहे रेंजिंग करत असताना अंतर मोजायचं आहे आणि अंतर मोजण्यासाठी तुम्हाला हा टप्पा घ्यायचा आहे ते इथे तुम्हाला पहिला टप्पा घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे बीवरती ठीक आहे आता तुम्हाला काय करावं लागेल या मोजणी रेषेवरती कारण याच्यावरती तुम्ही रेंजिंग करून झालेला आहे तुमची चेन खाली पडलेली आहे तुमच्या हातामध्ये क्रॉस्टप आहे आणि तुम्ही या चेनवरती पुढे पुढे इकडून तुम्ही पुढे पुढे जात आहात आणि या क्रश्टअपसाठी दोन मोजणीदाराची आवश्यकता असते दोन लोकांची गरज असते ते ज्याच्या हातामध्ये आहे तो सायमल्टेनियसली असं पाहत जाणार आणि त्याच्या विरुद्ध जो बाजूचा आहे तो पण सायमल्टेनियसली पाहत जाणार म्हणजे याच्यामध्ये एक व्यक्ती इकडून उभा राहील एक, एक व्यक्ती इकडून उभा राहील आणि असं पाहत पाहत ते पुढं जातील थोडंसं जसंही या या व्यक्तीला जसंही हा बी दिसायला लागेल बीवरचं निशान किंवा झेंडा दिसायला लागेल तेव्हा तो तिथे थांबणार आणि दोघांनाही सायमल्टेनियसली त्या व्हेनमधून बघायचं आहे की एकडून डी कडे बघणाऱ्याला डी दिसला पाहिजे आणि या बाजूनं जो चार लिहिलं आहे त्या चारच्या बाजून जो व्यक्ती उभा आहे त्याला बी दिसला पाहिजे ह्या दोन्ही क्रिया ॲट ए टाईम झाल्या पाहिजे आणि हे जेव्हा दोन्हीच्या दोन्ही गोष्टी दिसतील म्हणजे वे या व्यक्तीला बी एकडच्या व्यक्तीला डी तेव्हा तुमचा ऑफसेट इथं बी ठिकाणी ऑफसेट झालेला आहे आता या ठिकाणी तुम्ही ऑफसेट घेऊन झालेला आहे आता या ठिकाणावरती तुम्हाला काय करायचं आहे हे ए ते बी अंतर मोजून घ्यायचं आहे म्हणजे चेनेजवरचं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि त्याला तुम्ही इथे नोंद करून ठेवायचं आहे म्हणजे जिथे मी बी लिहिलं आहे तिथे तुमचं चेनेजचं अंतर लिहिलेलं राहील बी सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि त्या ठिकाणी इथे तुम्ही चेनेज सुद्धा लिहू शकता उदाहरणार्थ मी इथे लिहितो आहे की आपण तिथे घेतलं आहे दहा तर इथे मी लिहितो आहे समजा दहा तर हे दहा मीटर तिथपर्यंत अंतर झालेलं आहे हा पहिला टप्पा घेण्याचं काम तुमचं कंप्लीट झालेलं आहे आता तुम्हाला चेन लाईनवरती पुढे जायचं आहे परत हीच क्रिया करायची आहे ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता आता यावेळेला काय होणार आहे हा जो चार नंबरकडचा जो व्यक्ती होता हा चार नंबरकडे न राहता आता ह्या दोन नंबरकडून येईल कारण तुमचा हा तिसरा टप्पा त्याला आधी घ्यायचा आहे कारण ती चेनिस तुमचा आधी येत आहे बरोबर आहे तर तो जसाही पुढे पुढे चालत येईल या ठिकाणावरती येईल त्यावेळेलाच हा जो चारकडे व्यक्ती होता हा दोनकडून उभा राहील हा एक जो व्यक्ती आहे तो तिकडूनच उभा राहील आणि तो एक डीकडे बघेल आणि या दोनकडे जो व्यक्ती उभा राहील हा ई कडे बघेल हीसुद्धा क्रिया सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे एकासोबतच व्हायला पाहिजे यांनी बघितलं तेव्हाच त्यांनी बघितलं पाहिजे आणि दोघांनाही त्या शंकूमधून किंवा त्या क्रास्टॉपमधून हा ई दिसला पाहिजे आणि याला डी दिसला पाहिजे असं ज्या ठिकाणी बरोबर घडेल त्या ठिकाणी तुमचा हा स्मॉल ईचा पॉईंट आलेला राहील आपण इथे मोजूया आता या चैन साखळीवरती जी लांबी मोजली समजा ही आली तुमची वीस मीटर तर ती अशी इथे नोंद करायला पाहिजे त्या फील्डबुकमध्ये त्या फील्डबुकच्या नोंदी आपण आधी बघितलेल्या आहेत टप्प्या आणि चेन कसं लिहायचं ते फील्डबुक नोंदीमध्ये तर ते व्हिडिओ आपण इथे बघू शकता की ते कसं मोजाय हो कसं लिहायचं ते तर त्यानंतर आपण पुढे जायचं आहे चेन्हेच तुमचं पुढं सुरू आहे जर हे तुमचं तीस मीटरच्या आतच असेल तर तुम्हाला काय होईल की एका चेनमध्येच हे सगळे माप मिळतील तर आपण बघूया की समजा आपण इथे तीसपर्यंत आलं तर हे एकाच याच्यामध्ये तुमचं हे माप मिळते आहे असं आपण गृहीत धरूया तर आता काय झालं आता परत एकदा व्यक्ती तो जो आहे ज्याच्या हातामध्ये क्रॉसटॉप आहे तो आता सीकडे चालत चालता झालेला आहे या पुढे पुढे जातो आहे आणि हा जो दोनकडून व्यक्ती उभा होता हा याला आता पाचकडून बघावा लागेल तिकडून तो या साईडला बघेल आणि हा व्यक्ती या साईडला बघेल जसंही त्याला या इकडच्या व्यक्तीला जसंही हा सी पॉईंट दिसायला लागेल तिथे तो जो क्रॉसटॉप आहे तिच्या हातामध्ये तो या दिशेनं असा असा फिरून बघेल आणि तेव्हा ए डी लाईनवरती दिसलं आणि इकडे सी लाईन दिसली की त्या ठिकाणी तुमचा सी पॉईंट होईल आता तुम्हाला ए सी अंतर मोजून घ्यावं लागेल म्हणजे या चेनेजवरचं अंतर जे आहे ते मोजावं लागेल समजा इथे जर तुमचा अंतर आला असेल अठ्ठावीस मीटर तर तुम्ही हे इथं तुम्ही लिहू शकता कारण आपण तीस मीटरची चेन वापरली असं आपण गृहित धरूया तुम्ही पुढे आलेले आहात आता हे तिन्हीच्या तिन्ही टप्पे तुमचे घेणे झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला हे उर्वरित जे चेनेज आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि समजा हे आलं तुमचं पन्नास मीटर डिवरचं चेनेच आता तुम्हाला हे काढण्यासाठी ह्या सुद्धा मोजायला हव्यात त्या बाउंड्री मोजल्या की तुमचा ताळा होतो पण क्षेत्रफळ काढण्यासाठी त्या बाँड्रीचा काही उपयोग होत नाही ही जी गाई मोजमाप केलं आपण याच्यावरून आपण याचं क्षेत्रफळ काढू शकतो ठीक आहे तर बघा आता इथे तुम्हाला एक नंबरची फिगर दिसते आहे आणि जर त्या एक नंबरच्या फिगरवरती जर समजा आपण एक नंबरची फिगर जी तयार झाली ती फिगर बघा इकडे पण दिसते आहे तर ही फिगर तयार होते आहे एक नंबरची आता हा जो आहे हा काय झाला तयार तुमचा त्रिकोण तयार झालेला आहे या त्रिकोणामध्ये हे ए ते बी जे अंतर आहे ते काय आहे चेनवर तर अंतर आहे तर ते काढण्यासाठी आपल्याजवळ हा टेबल आहे या टेबलमध्ये बघा तुम्हाला आकृती काढावा लागेल ती आकृती ए आणि बी हे ट्रायंगल आपण इथं काढलेलं आहे आकृती तिच्यामध्ये आलेली तिचा नंबर आहे एक म्हणून त्या आकृतीचा नंबर इथं आपण टाकला फिगर कशी आली ती टाकली त्याच्यावरच जे चेनेज आहे ते चेनेज आपल्याला मोजायचं आहे तर चेनेज आपण मोजून ठेवलेलं आहे ते आहे ए बी इथपर्यंत म्हणून आपण इथे काय केलं की हे ए बी अंतर इथं चेनेजमध्ये घेतलं झिरो ते ए बी म्हणजे पहिले सुरुवात तर झिरोच होती आणि आपल्याला पाहिजे बी पर्यंतचं अंतर म्हणून आपण त्याला झिरो ते ए बी असं लिहिलं किंवा ए बी डिस्टन्स पाहिजे असं आपण म्हणू शकतो कारण दुसऱ्या याच्यामध्ये ते हे बदलत जातं पुढच्या टेबलमध्ये म्हणून आपण त्याला झिरो ते ए बी असं म्हटलं तर याच्यामधून ए, ए बीमधून झिरो वायनस केला की के ते आपल्याला पाया रेषेचं अंतर मिळणार आहे तर ते पाया रेषेचं अंतर बघा आपल्याला काय मिळालं मग हे अंतर मिळालं इतकं ए बी कारण झिरो याच्यातून वजा केला तर तुम्हाला बेस लाईनचं अंतर मिळालेलं ला आहे ए बी आता आपल्याला ऑफसेट घ्यायचा आहे पहिला तो घेतलेला आहे ऑलरेडी आपण तर तो आहे तुमचा टप्पा क्रमांक एक तर त्याला आपण टप्पा क्रमांक एक म्हणू शकतो पण इथे आपण त्याला टप्पा क्रमांक एक न म्हणता हे जे बी लिहिलेलं आहे स्मॉल बी आणि कॅपिटल बी हे अंतर मी त्याला टप्पा क्रमांक एक म्हणून लिहिलेला आहे तुम्हाला इथे दिसतं आहे पाया रेषाचं लांबी किती आहे तर ए बी आणि टप्पा जो आहे ऑफसेट तो आहे तुमचा बी बी हा जो आहे बी बी तो आहे तुमचा टप्पा तर आता काय झालं आता तुम्ही हे चेनेजचं अंतर घेतलं आहे चेनेजचं अंतर आहे तुमचं हे एवढं म्हणजे इतकं आलं ते आणि बी बीचं ऑप्शेट म्हणजे हे अंतर आहे तुमचं एवढं आता याच्यावरून तुम्ही काय करणार तर त्याचा क्षेत्रफळ काढणार आकृती तुम्हाला दिसते आहे ती आहे ट्रँग्युलर किंवा ट्रँगल म्हणजेच त्रिकोण आणि त्रिकोणाचं सूत्र आहे हाफ पाया गुनिला टप्पा एक किंवा पायागुनिला टप्पा आता इथे सोपं करण्यासाठी आपण याला हाफ म्हटल्यापेक्षा पाया गुणीला सरासरी टप्पा असं जर म्हटलं तर तुमचं सूत्र एकदम सोपं होऊन जातं पाया गुणिला सरासरी टप्पा म्हणजे सरासरी टप्पा म्हणजे एक टप्पा असेल तर त्या टप्प्याचा अंतर भागीला दोन आणि दोन टप्पे असतील समजा कुठल्या एखाद्या फिगरमध्ये समलंब चौकनामध्ये तर पहिला टप्पा अधिक दुसरा टप्पा भागीला दोन म्हणजे सरासरी टप्पा गुणीला त्याचा पाया हा असं करून आपण याचं सूत्र वापरून आपण याचं क्षेत्रफळ काढू शकतो आता हे जे क्षेत्रफळ आहे हे याचा जो टेबल आहे याच्यामध्ये आपण लिहिलं आहे अधिक क्षेत्रफळ आणि उणे क्षेत्रफळ तर मी तुम्हाला आधी जे सांगितलं की यामध्ये या दोन या ट्रायंगलची आपल्याला क्षेत्रफळाची गरज नाही आहे जे लाल चित्र काढून मी तुम्हाला दाखवलं आहे आधीच्या याच्यामध्ये तर ते क्षेत्रफळ आपल्याला उन्हा याच्यात लिहायला पाहिजे बाकीचं क्षेत्रफळ जे आहे ते अधिक याच्यात लिहायला पाहिजे आता ही जी फिगर आहे, आहे या फिगरमध्ये दोन स्थानकांना जोडणारी रेषा हीच पायारेषा आहे आणि म्हणून हिच्यामध्ये उणे क्षेत्रफळ येत नाही म्हणून आपण हे जे काही क्षेत्रफळ आहे ते पॉझिटिव्हमध्ये लिहिणार कारण याच्यामध्ये जी पायारेषा आहे ती दोन स्थानकांना जोडणारी रेषा आहे यामुळे याच्यामध्ये उणे क्षेत्रफळ येत नाही म्हणून फक्त आपण या पहिल्या याच्यात लिहायचं जर पाया रेषा ही दोन स्थानकांना जोडणारी नसेल म्हणजे मधून जाणारी असेल तर तेव्हा आपल्याला दोन ट्रायंगलचं क्षेत्रफळी उन्हेमध्ये लिहावं लागतं ते वजा करावं लागतं कारण ते आपण दोनदा मोजकामात घेतो तर आता आपल्याला बघायची आहे फिगर क्रमांक दोन आता विद्यार्थी मित्रांनो फिगर क्रमांक दोन बघा कशी येते आहे ते तर इथे आपण एकदा रंग बदलून घेऊया याचा कलर पेनाचा तर बघा फिगर क्रमांक दोन म्हणजे काय तर हा एक टप्पा आहे तुमचा दुसरा टप्पा हा आहे आणि हे अंतर पाहिजे आहे तुम्हाला चेनिजचं बरोबर आहे ह्या तीन गोष्टी असल्याशिवाय तुम्ही याचं क्षेत्रफळ काढू शकत नाही तर आपल्याला काय पाहिजे आता चेनीजवरचं अंतर तर दोन नंबरच्या फिगरसाठी चेनेजवरचं जर अंतर काढायचं असेल तर ए सी वजा ए बी असं करावं लागेल म्हणजे ए सीचं जे अंतर आहे म्हणजे या सीवरचं जे अंतर आहे मग इथे अंतर आहे समजा अठ्ठावीस आपण घेतलेलं या अठ्ठावीसमधून हे दहा वजा करावं लागेल तेव्हा आपल्याला हे अंतर मिळेल अठरा तर तेच इथं दिलेलं आहे बघा ही फिगर पहिले फिगर बघा आपली कशी आली ते तर बी सी बी सी म्हणजे ही बी ते ही सी ही फिगर आली ही रेषा काढली आपण त्यानंतर आहे तुमचा हा बी बी हायकडचा टप्पा त्यानंतर आहे तुमचा सी सी हा या बाजूचा टप्पा आणि ही अशी तुमची समलंब चौकोनाची फिगर तयार झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे जर दिसत असेल तिकडून बरोबर तर बघा याच्यात ए बी ते ए सी मोजनी रेषेचं जे अंतर आहे ते काय लिहिलेलं आहे मी मोजणी रेषेचं अंतर ए बी ते ए सी लिहिलेलं आहे म्हणजे ए बीपासून ए सी पर्यंत म्हणून अठ्ठावीसमधून दहा वजा तर बी सी बरोबर किती तर ए सी मायनस ए बी ए सी मायनस ए बी हे केलं तुम्हाला की तुम्हाला हा पाया मिळणार आहे मी आधी सांगितलं की हे एवढं अंतर तुम्हाला काढणं गरजेचं आहे तर आता तुमच्याजवळ ती पाया तयार झालेला आहे तुमचा आता तुम्हाला याच्यातले टप्पे पाहिजे आहेत तर हा टप्पा क्रमांक एक म्हणजे तुमचा आला बी बी आणि टप्पा क्रमांक दोन म्हणजे आला तुमचा सी सी आणि हे दोन्ही टप्पे याच्यामध्ये लिहिले बी बी आणि सी सी की तुम्हाला काय करायचं आहे पायागुणिला सरासरी टप्पा तर याला आपण जर समजा मी हा इकडचा जर हा खोडला थोडा वेळ तर हा पायागुणिला सरासरी टप्पा असं आपण याला म्हणू शकतो पायागुणला सरासरी टप्पा सरासरी टप्पा काय तर टप्पा एक अधिक टप्पा दोन भागीला दोन म्हणजे पहिल्या टप्प्याची जी लांबी असेल ती दुसऱ्या टप्प्याची लांबी त्याच्यामध्ये अधिक करायची आणि भागीला त्याला दोन करायचं याला म्हणायचं आहे सरासरी टप्पा आपण जो वरचा हा जो कॉलम आहे याच्यामध्ये इथे जे मी टप्पा लिहिला आहे काही काही वेळेला या ठिकाणावरती आपण एक रकाना वेगळा करून इथे आपण याला सरासरी टप्पा असा रकानासुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो आणि मग हे जे काही ऑफशेट याच्यामध्ये लिहू याची बेरीज करून हे करून इथं डिवाईड करायचं आणि मग पाया गुणीला टप्पा असं म्हणून सूत्र वापरायचं आणि आपलं क्षेत्रफळ काढायचं तर आता दोन प्रकारपर्यंत आलो आपण असंच आपल्याला तीन नंबरमध्ये जायचं आहे तीन नंबर, नंबर करत असताना परत आपल्याला काय बघावं लागेल तर तीन नंबरची फिगर काढावी लागेल आणि तीन नंबरची फिगर झाली तर ती त्रिकोणच आहे नंतर चार नंबरची फिगर काढावं लागेल नंतर पाच नंबरची फिगर काढावं लागेल अशा प्रत्येक फिगरचं किंवा प्रत्येक आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल आणि हे सगळंच्या सगळं जे क्षेत्रफळ आहे हे प्लस क्षेत्रफळ आहे आणि हे क्षेत्रफळ आपण काढून याची खाली बेरीज केली पाहिजे तेव्हा या ए बी सी डी डीचं आपल्याला क्षेत्रफळ मिळेल तर हे झालं शंकू साखळी सर्वेनं कसं क्षेत्रफळ काढायचं कशी मोजणी करायची कसे टेबल आखायचे तर टेबल मी तुम्हाला इथं समजून नाही सांगितलेला तो एकदा मी समजून सांगतो कसा टेबल घेतलेला आहे तो तर तो आपण एकदा बघूया